आणि राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार का याची चर्चा रंगते यासंदर्भात स्वत राजू शेट्टी आणि नाना पटोले यांच्यात एक चर्चा झाली उद्या दिल्लीतल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं राजू शेट्टींनी म्हटलंय हमीभाव कायद्यासंदर्भात काँग्रेसनं ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अद्याप आपला निर्णय घेतलेला नाही असंही शेट्टी म्हणतात इंडिया आघाडीची एक, एक बैठक मुंबईमध्ये होणार आहे एकतीस आणि एक मागच्या वेळी जेव्हा बेंगलोरमध्ये बैठक झालेली होती सव्वीस पक्ष सहभागी झालेले होते आता त्यांचा प्रयत्न आहे की अजून काही पक्षांना सोबत घ्यावं तुमच्याशी चर्चा करण्याचा पण त्यांचा काहीतरी प्रयत्न चालू आहे तुम्ही सहभागी होणार का या इंडिया आघाडी कधी काळी एमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना होती परंतु महाकाश आघाडीच्या कार्यकालामध्ये त्यांनी काही वादग्रस्त निर्णय घेतले विशेषतः शेतकऱ्यांच्या विरुद्ध निर्णय घेतले जो भू भूमी अधिग्रहण कायदा होता त्याच्यामध्ये दे शेतकऱ्यांना देणारा मोबदला निम्म्यापेक्षाही कमी करून त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला त्याचबरोबर उसाला दे देणारी जी किंमत आहे त्या एफ आर पी त्याचे दोन तुकडे द्यायचं अशा प्रकारचं त्या स राज्य सरकारला अधिकार नसताना ते धोरण राबवले आणि अशासारखे शेतकरी विरोधी धोरणं ते राबवतात राब म्हणून आम्ही महाविकास आघाडीचे सगळे संबंध तोडले होते आणि यू पी एलासुद्धा कळवलं होतं की आता आम्हाला तुमच्याच ग आघाडीत असणारे त्यावेळी शिवसेना पी येत नव्हती पण काँग्रेस राष्ट्रवादी हे जर का शेतकरी विरोधी वर्तणूक करत असतील तर आम्हाला एमध्ये राहण्यामध्ये रस नाही असं कळवलेलं होतं आता पुन्हा त्यातले काही लोक पुन्हा आम्हाला बोलवत आहेत नाना पटोले माझे जुने मित्र आहेत त्याच्या त्यांच्या माझ्या नेहमी अनौपचारिक बोलणे होत असतात त्या फोनवर बोलणं होत असतं त्यांनी मला तुम्ही एन डी एच्या मिटिंगला काय येत नाही असं विचारलं परंतु मी त्यांना सांगितलं की आमचं आम्ही मुख्य आता राष्ट्रीय पातळीवर काम करतोय ते सगळ्या संघटनांनी एकत्रित म्हणून एम एस पी गॅरंटी कायदा संसदेमध्ये पारित व्हावा यासाठी आमचं सरकार जर आलं तर जसा किमान वेतन कायदा आहे तसा किमान हमीभाव कायदा आम्ही संसदेत मंजूर कर असं म्हटलेलं नाही मग आम्ही कसा विश्वास ठेवावा इंडिया आवाले? इंडिया आघाडीचा ऑप्शन जो आहे तो तुम्ही पूर्णपणे बाजूला केलेला आहे की अजून काही शक्यता आहे काही अटींवरती तुम्ही येऊ शकता नाही आता आमच्या संघटनांची जे वर्किंग ग्रुपची मिटिंग आहे ती उद्या आहे दिल्लीमध्ये त्या मिटिंगमध्ये आम्ही चर्चा करू त्याच्या बैठकीनंतर निर्णय होईल इंडियाच्या कदाचित आम्ही चर्चा करू अजून परत सगळ्या संघटनांचा विचार घेऊ हो। आणि मग काय निर्णय घ्यायचा ते ठरवू हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सध्या चालू आहे त्याच्या पाठीमागं सत्ताधारी आहेत की ज्यांना अशा संघटनांचा चळवळीचा त्रास होतो हे त्यांनी सांगितलं इंडिया आघाडीबद्दल पण त्यांनी सांगितलं नाना पटोलेंकडून त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न चालू आहे पण काँग्रेस जोपर्यंत हमीभावाच्या कायद्यासंदर्भात ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कॅमेरामॅन मनोज त्रिपाठीसह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली झिरो आव्हर झिरो सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट